नमस्कार मित्रांनो, आपल्या हेल्दी टिप चॅनलमध्ये हिंग आपण मसाला म्हणून स्वयंपाकांमध्ये यूज करतो, मात्र वैद्यकीय दृष्टिकोनातूनही हिंग मोठ्या प्रमाणात वापरले जाते। फार पूर्वीपासून मासिक पाळी दरम्यान पोट दुखत असेल तर हिंगाचे पाणी वापरले जाते। सर्दी पडसे, अस्थमा दूर करण्यासाठी याचा केला जातो वापर। एवढेच नाही तर हिंगाचे असे अनेक फायदे आहेत जे येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आयुर्वेदनुसार गरम पाण्यात अर्धे चिमूटभर हिंग टाकून रोज पिल्यास अनेक फायदे मिळतात। पुढील स्लाइडवर वाचा रोज असे पाणी पिल्याने मिळणारे 10 फायदे। 1. हिंगाच्या पाण्यात अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात, यामुळे डायजेशन सुरळीत राहते, ऍसिडिटी दूर होते। 2. यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल होते, हे डायबिटीज पासून बचाव करते। 3. हिंगाच्या पाण्यात डायुरेटिक प्रॉपर्टीज असतात, हे युरिन रिलेटेड प्रॉब्लेम टाळते। 4. हिंगाच्या पाण्यात अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात, यामुळे हाडे मजबूत होतात। 5. यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, हे दम्यापासून बचाव करते। 6. यामध्ये बीटा कॅरोटीन असते, यामुळे डोळे हेल्दी राहतात। 7. हिंगाच्या पाण्यात आयन असते, हे एनिमियापासून बचाव करते। 8. यामध्ये अँटीऑक्सिडंट असते, यामुळे दात मजबूत होतात। 9. हिंगाचे पाणी प्याल्याने बॉडीची इम्युनिटी वाढते, हे सर्दी पडसासारखे इन्फेक्शन पासून बचाव करते। 10. यामध्ये अँटी कार्सिनोजेनिक एलिमेंट्स असतात, हे कॅन्सर टाळते। हिंगाचे काही औषधी उपयोग पुढील प्रमाणे दिले आहेत। हिंग पाण्यात उकळून गुळण्या केल्यास दातांचे दुखणे कमी होते। सर्दीमुळे डोकं दुखत असल्यास पाण्यामध्ये हिंग मिसळून ते पाणी डोक्याला लावल्यास डोकेदुखी थांबते। हिंग पाण्यात मिसळून त्याचे काही थेंब नाकात टाकल्यास मायग्रेनच्या आजारात आराम मिळतो। लहान मुलांना निमोनिया झाल्यास हिंगाचे पाणी थोड्या थोड्या प्रमाणात पाजावे। लो ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते। त्वचा विकारांवरही हिंग गुणकारी आहे, ते पाण्यात भिसून दहा होणाऱ्या भागावर लावल्यास आराम पडतो। मूळ व्याधीवर हिंगाचा लेप लावल्यास लवकर आराम पडतो। बद्धकोष्ठता झाल्यास हिंगात थोडं मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून रात्री झोपण्यापूर्वी सेवन करावे, पोट साफ होते। जेवणात हिंगाचा वापर केल्यास गर्भाशयाचे संकुचन होते, मासिक पाळीशी संबंधित समस्या दूर होते। शरीरावर डाग असतील तर उसाच्या रसामध्ये थोडीशी हिंग पावडर मिसळून हे मिश्रण सकाळ संध्याकाळ डागांवर लावावे, डाग नष्ट होतात। जुन्या गुळामध्ये थोडेसे हिंग मिसळून खाल्यास उचकी लगेच बंद होते। एखाद्या व्यक्तीने विष घेतले तर लगेच त्याला हिंगाचे पाणी पाजावे, हा उपाय केल्यास उलटीच्या स्वरूपात विष बाहेर पडते। भूक लागत नसल्यास जेवणापूर्वी तुपात घोळवलेलं हिंग आल्याचे तुकड्या लोण्याबरोबर खावे। सुंठ, काळे मिरे, ओवा, पांढरे जिरे, काळे जिरे, शुद्ध तुपात भाजलेला हिंग आणि काळे मीठ ही सर्व सामग्री एकत्र बारीक करून हे चूर्ण दिवसातून 2 ते 4 ग्रॅम मात्रेमध्ये पाण्यासोबत घ्यावे। याच्या नियमित सेवनाने पोटातील गॅस समस्या दूर होते। 1/2 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम हिंग उकळावा। 1/4 पाणी शिल्लक राहिल्यानंतर ते पाणी थंड करून प्यायल्यास पोटदुखी थांबते।